बट ओनली अडल्ट कॉक्रोचेस हैविंग विंग, पण अडल्ट कॉक्रोचला विंग सारखे असतात, विंग नसतात, पण अडल्टला मात्र तिकडे विंग फॉर्म होतो. ओके, सो जे वेगवेगळे मोल्टिंग दिसतील बघा तुम्हाला, हे वेगवेगळ्या जाती, वेगवेगळ्या जातीचे कॉक्रोच आहेत, त्यांच्यापासून असलेली निम्फॅटिक सिस्टीम आहे. निम्फेट म्हणजे थोडक्यात हे अमेरिकन, म्हणजे आपण जे आता जी जात बघितली, ही तुमची स्पीसीज बघितला तो हा. ओके, सो दिस इज डिफरंट निम्फल सिस्टीम. सो इथं आपण टाइप स्टेज जो कॉक्रोचचा आहे तो पूर्ण केला. सो इकडे तुमचा ऑर्गनायझेशन ऑफ सेक्सुअल ऑर्गनायझेशन ऑफ अॅनिमल आहे हा टॉपिक झाला, ज्याच्यामध्ये आपण अॅनिमल टिश्यू आणि कॉक्रोच पूर्ण कम्प्लीट झाला आपला किंवा केलाय. सो तुम्हाला काही डाऊट असेल आता ह्याच्यामध्ये तर मला विचारा, मी थांबतो 2 मिनिटं. काय असेल तर मला विचारा, आपण त्याच्यावरती डिस्कस करूया. इफ यू आर एनी डाऊट और जर क्लिअर असेल तर काही इश्यू नाही आहे. बाकीचे सगळे गेले कुठे? चिन्मयी एकदा काही डाऊट असेल तर मला विचारा. इफ यू आर एनी डाऊट. जे काय आता आपण बघितलं, आपण सर्क्युलेटरी सिस्टीम बघितली, आपण नर्वस सिस्टीम बघितली, आपण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बघितली, हा बोला, काय डाऊट आहे का किंवा काय परत रिपीट करायचंय का किंवा काही सिस्टीम कुठली हवी आहे का? हा बाळा, मी ते टाकतोय मी लेक्चर, हा हे टाकतोय मी, अपलोड करतोय. काय माहितीये का, मोठं होत असल्यामुळे ना अपलोडला जरा वेळ लागतो आणि माझे लेक्चर खूप लागोपाठ आहेत सगळीकडे ना, त्यामुळे ते अपलोड व्हायला थोडा वेळ लागतो. मी टाकतो आज सगळं, देतो पाठवून, सरांकडनं देणार ते, मी सरांना डिजे करतो. हा सो नक्की पाठवतो मी, आज आजचा दिवस फक्त मला दे जरा, मी सगळं अपलोड करतो. ओके, ह्याच्यात काय डाऊट आहे का बाळांनो? चिन्मयी एकटा एकदा पेपर पेपरचे मार्क कळले का? परीक्षा झाली त्याचे? हॅलो, तुम्हाला मार्क कळले का परीक्षेचे? बरं, हे शिकवले याच्यामध्ये काय डाऊट आहे तुम्हाला? जे काय आपण घेतलं, ओके ठीक आहे. एकदा परीक्षा पेपर मिळाले का? पेपरचे मार्क, पेपर मिळाले का म्हणजे पेपरचे मार्क कळले का? ओके ठीक आहे ठीक आहे. चला आता मी हा व्हिडिओ टाकलाय, टाकतो, सगळे लोड करतो. दोन हा पण राहिला आणि मागचा पण आहे, दोन राहिले ते मी लोड करतो, तुम्ही बघून घ्या. याच्यावरती तुमच्या परीक्षा असतील आता आणि एमसीक्यू सोडवा. बघा बरचसं एमसीक्यू मध्ये कव्हर होईल तुमचं. ओके, बराचसा पार्ट याच्यामध्ये दिला नाहीये. कशामध्ये? तुमच्या एनसीआरटी मध्ये. तुम्ही जरा एक्स्ट्राचा घेतला इकडनं तिकडनं, थोडं स्टेट बोर्ड कडनं घेतलाय, थोडासा इकडे घेतलाय आणि डायग्राम घेतलाय. सो एकदा थोरली तो वाचा व्यवस्थित. ठीक आहे, चला आपण इकडे थांबूया. पुढच्या लेक्चरला आता पुढचा टॉपिक चालू करता येईल. इथं तुमचा तो हा जो चालू होता चॅप्टर तो पूर्णपणे संपला. सो आज चॅप्टर कम्प्लीट झाला. ओके, तुम्हाला एमसीक्यू येतील, एमसीक्यू सोडवून टाका ते. काही डाऊट असेल तर आपण डिस्कस करून घेतो. चला ओके, बाय.